तर ताई आता आपलं मिश्रण तयार आहे, आता पुढे काय करायचं? ऑइल लावून घेऊ आणि मग इडली. ओके, इडली पात्राला आधी तेल लावून घेऊन आपण इडल्या लावणार. आपण नेहमीच्या इडल्या खातो त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे आणि झटपट पण बनत आहे, त्याच्यामुळे आपण नक्कीच ट्राय करू शकतो. म्हणजे लग्नाआधी तुम्हाला स्वयंपाक येत होता की तुम्ही लग्नानंतर शिकला? लग्नानंतर शिकले. अच्छा, म्हणजे बरेच प्रयोग झाले असतील. मग असा एखादा फसलेला पदार्थ वगैरे असा एखादा किस्सा आहे? आवर्जून सांगायला आवडेल मला. एकदा मी अशीच इडली करायला घेतली, माझ्या बाजूला साऊथ इंडियन होती, तर तिने मला सांगितलं की खाता सोडा घे, किती घे ते नाही सांगितलं. तर मी भरपूर असा टाकला आणि जेव्हा नाश्त्याला सगळे माझा नवरा बाबा माझे दी बसले, तर ते एक एक इडली सगळ्यांनी खाल्ली आणि सगळे माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागले की काय टाकलं काय तू याच्यात. सोडा जास्त पडल्यामुळे. अच्छा, कडू झालं. हो, कडू झालेलं. तर आता आपण ठेवूया. आता इडल्या आपण ठेवल्या, आता आपण हे किती मिनिटं वाफवणार? एक साधारण 15 मिनिटं. आता आम्ही या इडल्या वाफवून घेतो, 15 मिनिटं लागणार आहे साधारणपणे, त्यामुळे आपण तोपर्यंत वळूया पुढच्या कृतीकडे. आता या इडल्या मस्त वाफवून झाल्यात आपल्या, आता पुढे काय करायचं? आता मस्तपैकी आपण फोडणी देऊया, मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी ना. कुठल्याही पदार्थाला फोडणी दिली की ॲक्च्युली मस्त मजा येते ना, त्याच्याशी खरी चव येते. वा, असा मस्त घमघमाट सुटला या मस्त फोडणीचा आणि इडल्यांचा. आता ह्या रेडी आहेत ना इडल्या? रेडी टू इट. ग्रेट, मस्त. आता मी ह्या खाते आणि तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर इडलीसाठी लागणारे साहित्य: रवा, बेसन, दही, पनीर, सिमला मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, खाण्याचा सोडा, मोहरी, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी दही घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये गाजर, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, पाणी, मीठ आणि खाण्याचा सोडा घालून सर्व एकत्र करून इडलीचं मिश्रण तयार करून घ्यावं. नंतर इडली पात्राला तेल लावून तयार मिश्रण इडली पात्रामध्ये घालून त्याच्या इडली बनवून वाफवून घ्याव्यात. एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून इडलीवर घालावी आणि पनीर इडली सर्व्ह करावी. आता आपल्या ज्या पनीर इडल्या त्या तर मस्तच झाल्यात, पण ही दुसरी रेसिपी कुठली? ह्याचं नाव काय? दही ब्रेड रोल. दही ब्रेड रोल. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य? ब्रेड, दही, पनीर, कोथिंबीर, शिमला मिर्च, गाजर, पत्ताकोबी, आलं, ब्लॅक पेपर आणि मीठ.